केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात आज देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिलेली आहे आणि राज्यातील अनेक राजकीय पक्षांनी देखील याला पाठिंबा दिलेला आहे आणि आज कोपरगाव शहरामध्ये देखील कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। या आव्हानाला प्रतिसाद चांगला मिळताना आपल्याला दिसतोय। आपण या ठिकाणी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे आहोत आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर संकुल आहे। आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकतो की सर्व व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवलेले आहे आणि या बंदला पाठिंबा दिल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही दुकाने या ठिकाणी बंद आहे। आपण ही कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दृश्य बघतोय आणि रस्त्यावर देखील जे अत्यंत वर्दळीचा हा ठिकाण आहे, परंतु आज वर्दळ जी आहे ती कमी प्रमाणात दिसून येत आहे। फक्त नोकरदार वर्ग जे शासकीय नोकरदार असेल किंवा खाजगी नोकरदार असेल ते तुरळक प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे आणि चांगला प्रतिसाद या बंदला कोपरगावकरांनी दिल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। कॅमेरामन आकाश आवडसह मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव।